मनापासून स्वागत करतो। कालच अळवा येथील खारीगाव रोड ओव्हरब्रिजचं उद्घाटन शिवसेनेचे नेते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब, खासदार श्रीकांत शिंदे आणि महापौर नरेश मस्के यांच्या शुभ हस्ते आणि कळव्यातील सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये काल ते पार पडलं। महाविकास आघाडीचा कार्यक्रम म्हणून तो उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला। त्यावेळेला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येक नेत्याने आपापली भूमिका त्या स्टेजवरनं मांडली। संध्याकाळी राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी त्याबद्दलची एक सविस्तर भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली आणि त्याच्यावरच लगेच एक प्रतिक्रिया वैयक्तिक पातळीवर जाऊन महापौर नरेश मस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, एक प्रेस नोटी मी ती वाचली आणि वैयक्तिक टीका करू नका अशा प्रकारचा जो सल्ला शिवसेनेचे नेते व पालकमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला होता तोच न पाळण्याचं काम या दोघांनी केलं। काय करावं नाही करावं हा त्यांच्या त्यांच्या संस्कृतीचा आणि संस्कारांचा वारसा आहे, पण राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाडांवर टीका होत असताना त्याचा प्रखर विरोध राष्ट्रवादी पक्ष करतोय। काल अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महापौर नरेश मस्के यांना नारद मुनीची उपमा आव्हाड साहेबांनी दिली। खरं तर ते समजण्यामध्ये त्यांची चूक झाली, कारण ते आज कलयुगातले नारद मुनी आहेत, त्यामुळे त्यांच्या हातातून काहीतरी चांगलं किंवा भविष्यात चांगलं घडेल अशा प्रकारची अपेक्षा करणं देखील फोल आहे। सतयुगामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णूने मत्स्य, कूर्म, वराह आणि नरसिंह हे अवतार घेतलेत आणि धर्माची स्थापना केली। त्रेतायुगामध्ये वामन भगवान श्री परशुराम आणि भगवान श्री रामाचा अवतार घेतला आणि धर्मामधली मर्यादा लोकांना समजव हे देखील आपण स्वतःहून बघावं। पूर्वी 1900 शतकामध्ये बोललं जायचं की संपूर्ण आशिया खंडामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिश नेहमी बोलायचे की द सन नेवर सेट्स इन द एम्पायर, पण जसं 1920 शतक संपत आलं बहुतांशी देश आशिया खंडातील स्वतंत्र झाले, त्यामुळे सन ऑल्सो सेट्स इन द ब्रिटिश एम्पायर। भारताचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी कृषी 3 काळे कायदे आणले होते, त्याच्या विरुद्ध प्रखर संघर्ष केल्यानंतर ते कृषी कायदे देखील वर्षभरानंतर देशातील लोकप्रिय पंतप्रधान यांना मागे घ्यावे लागले। यातून तरी काहीतरी बोध घ्या। खेळीमेळीचं वातावरण आपल्याकडनं सुरुवात होईल अशी अपेक्षा होती, पण कायम पक्षीय राजकारण करायचं। काल देखील बोलताना आपण बोललात की माझ्या परमार्थामध्ये स्वार्थ आहे। परमार्थ हा निस्वार्थी असला पाहिजे, परमार्थ हा सेल्फलेस असला पाहिजे, परमार्थ हा त्यागाचा असला पाहिजे, पण तुमच्या परमार्थामध्ये स्वार्थच आहे, त्यामुळे तुमच्याकडनं फार काही अपेक्षा आमची नाही। आव्हाड साहेब जे बोलले ते आपण कलयुगातील नारद मुनी आहात, सतयुगातील किंवा त्रेतायुगातील किंवा द्वापर युगातील नाही। काल त्यांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये धार्मिक ग्रंथांचं आणि वेदांचं काहीतरी ते बोलले, तर त्यांच्या धर्मशास्त्रामध्ये थोडंसं ज्ञानात भर पडावी म्हणून मी हे बोललो। काल संपूर्ण कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी वारंवार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी कधीही निधी देण्यामध्ये कुठलंही राजकारण केलं नाही। आज कळव्या मुंब्र्यामध्ये जो काही विकास झालाय हा त्यांच्यामुळे, त्यांनी निधी पक्षीय राजकारण न केल्यामुळे, हे वारंवार त्यांच्या भाषणामध्ये निवेदनामध्ये ते बोलले, पण निधी आम्ही दिला, महापालिकेने दिला। कधी कधी मला असं वाटतं की ठाणे महानगरपालिकेच्या बजेटमध्ये जो काही निधी जमा होतो हा काही फक्त शिवसैनिक भरतात का? ठाणेकर भरतात तेव्हा तो निधी संकलन होतो आणि त्याचं वाटप संपूर्ण 131 नगरसेवकांच्या वॉर्डामध्ये होतं।
पण निधी आमचा निधी आम्ही दिला. काल नशीब महापौर बोलले नाहीत की जो 39 कोटीचा आरोपी आहे त्यातले 27-28 कोटी महापालिकेने खर्च केले आणि 11 कोटी रेल्वेने खर्च केले असं तिथे बोलले नाहीत की हे आम्हीच पैसे दिले. हीच माफक अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवतो. काल खासदाराने देखील संध्याकाळी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये परिपत्वपद काय वय वाढल्याने येत नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं. काही तांत्रिक बाबी सांगताना सिक्वेन्स माननीय मंत्र्यांचा पुढे मागे झाला असेल पण त्या आणि धर्मामधली मर्यादा लोकांना समजवतो. आणि द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी धर्म म्हणजे काय हे भगवद्गीतेसारखं लोकांना समजवलं. आणि त्या काळामध्ये मात्र नारद मुनींची कायम धर्माचं रक्षण आणि धर्माच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका होती. पण आजच्या कलियुगामध्ये नरेश मस्केंची ती भूमिका नक्कीच नाही. त्यामुळे आव्हाड साहेब काय बोलले ते त्यांना समजलंच नाही. प्रोग्राम नंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की महापालिकेमध्ये महाविकास आघाडी कुठे दिसते. मलाही असं वाटतं की महाविकास आघाडी कुठे दिसते. महापौर म्हणून निवडून आल्यानंतर आपण 131 नगरसेवकांचं पालकत्व घेतो. त्यामुळे कुठल्याही विकास कामामध्ये पक्षीय राजकारण करणं हे त्या पदाच्या गरिमेला शोभत नाही. मग लसींचा कार्यक्रम असो, मोबाईल बस देणे असो, नगरसेवकांना विकास निधी देणे असो, किंबहुना ऑनलाईन महासभेमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक बोलताना किंवा विरोधी पक्ष नेते बोलताना माईक स्विच ऑफ करणं अशा प्रकारचं पक्षीय राजकारण देखील महापौर नरेश म्हस्के यांनी केलंय. त्यांनी काल अजून एक स्टेटमेंट केलं की महाविकास आघाडीमध्ये प्रेम दिसलं पाहिजे, ते व्यक्त व्हायला पाहिजे, तरच संसार टिकू शकतो. आपण महापौर या नात्याने 131 लोकांचं जर पालकत्व स्वीकारलं असतं आणि महाविकास आघाडी राज्यातील एक महत्त्वाचा पक्ष राष्ट्रवादी यांच्या नगरसेवकांनाशी जरी आपण आपुलकीनी वागला असता तर नक्कीच तशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं असतं, एक सकारात्मक त्याचा परिणाम झाला असता. पण आपण कायमच शिवसेनेची एक हाती सत्ता आहे, आम्हाला कोणाची गरज नाही. आम्ही हे मान्य करतो की आपल्याला बिनविरोध महापौरपद दिल्यानंतर शिवसेनेने उथळसर प्रभाग समितीचं अध्यक्षपद दिलं, परिवहन समितीमध्ये एक पद सदस्य एक्स्ट्रा दिला, त्याचप्रमाणे महिला बालकल्याण समिती देखील शिवसेनेने दिली. पण ज्या मगरुरीच्या भावाने किंवा मगरुरीच्या महापौरपदाच्या पदामुळे आपण जे काय वर्तन करता हे देखील आपण स्वतःहून बघावं. पूर्वी 1900 शतकामध्ये बोललं जायचं की संपूर्ण आशिया खंडामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिश नेहमी बोलायचे की द सन नेवर सेट्स इन द एम्पायर. पण जसं 1920 शतक संपत आलं बहुतांशी देश आशिया खंडातील स्वतंत्र झाले, त्यामुळे सन ऑल्सो सेट्स इन द ब्रिटिश एम्पायर मध्ये भर पडेली त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. पण विकासाचं पर्व जसं काय 2014 नंतरच सुरू झालंय आणि विकास नावाचं बाळ 2014 साली जन्माला आलंय आणि ते 7 वर्षाचं झालं असा काय जो त्यांचा समज आहे. आधीही विकास होत होता, आजही होते आणि उद्याही होणार आहे. राष्ट्रवादीची त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका आहे. प्रत्येक विकासाच्या प्रकल्पामध्ये राष्ट्रवादी हे बरोबर असतं, कधीही विरोधाला विरोध राष्ट्रवादी करत नाही ही राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे. माननीय महापौरांना एक प्रश्न मगाशी माझा विचारायचा झाला की काल निवेदन करताना अगदी 2008 पासून कशा कशा प्रकारे आरोपीचं फ्लो झाला आहे ते निवेदनामध्ये सांगत होते. साधा माझा प्रश्न आहे, भाजपचे खासदार राज्यसभेचे डॉक्टर विनय सहस्रबुद्धे, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि त्यांचे गटनेते मनोहर डुमरे यांनी अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर हरदीप पुरी यांची नुकतीच दिल्लीमध्ये भेट घेतली आणि स्मार्ट सिटीमधल्या प्रोजेक्ट्सबद्दलची तक्रार केली, त्याची चौकशी लागली. माझ्यामध्ये काहीतरी UD सेक्रेटरी सेंट्रल वरनं पत्र आलंय की संपूर्ण माहिती द्यावी. तर महापौरांनी कशा प्रकारचं निवेदन जर केलं, कारण स्मार्ट सिटीचं स्पेशल पर्पज व्हेकल जे फॉर्म झालं होतं त्याचा अध्यक्ष महापौर नरेश म्हस्के आहेत, त्यामुळे त्याबाबतचं पण जर विवेचन आणि विस्तृत माहिती महापौरांनी दिली तर ठाणेकरांना देखील त्याचा अधिक लाभ होईल.
काल आपल्या भाषणामध्ये माननीय नामदार पालकमंत्री साहेब यांनी माझं नाव न घेता की मिशन कळव्याला कमिशन ठाणा ही घोषणा झाली आणि लगेच यूटर्न घेण्यात आला. मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे, पक्षाच्या आदेशावर काम करतो. मिशन कळवाच्या ॲक्शनला कमिशन ठाणा ही रिॲक्शन होती. माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत. सांध्यापासून बांध्यापर्यंत आणि ठाण्यापासून ते गडचिरोलीपर्यंत महाराष्ट्राचं ते नेतृत्व करतात. पण ठाणे शहरामध्ये राष्ट्रवादी पक्षावर आघात झाला, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आघात झाला, नगरसेवकांवर आघात झाला, कार्यकर्त्यांवर आघात झाला. तर माझी बांधिलकी ही राष्ट्रवादी पक्षाची आहे शहर अध्यक्ष म्हणून. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे आरोप किंवा आघात होतील तेव्हा शहर अध्यक्ष म्हणून ते झेलण्यासाठी सर्वात पुढे मी असेन आणि त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी देखील मी असेन. माझी बांधिलकी ही राष्ट्रवादी पक्षाची आहे. राज्यामध्ये जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी ठाण्यामध्ये राष्ट्रवादीवर जर कोण आरोप आघात करणार असेल तर त्याला योग्य ते उत्तर ही देण्याची जबाबदारी माझी आहे. एवढंच मला या प्रसंगी बोलायचं होतं. आपण सर्वजण आलात, याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. कोविड ही 7.5 मीटरशी होती आणि फुटपाथ दोन्ही बाजूला 1.75 असं 11-11.5 मीटर टोटल रेल्वेवरचा स्पॅन होता. तो बांधायची जबाबदारी मध्य रेल्वेची होती आणि कळवा पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूचा अप्रोच आणि डिसेंट हा महापालिकेने बांधायचा होता. अलाइनमेंट त्याची चेंज झाली ही वस्तुस्थिती आहे. ग्राउंड बंद ती अलाइनमेंट येत होती. त्यानंतर लँड ऍक्विजिशनसाठी 41 कोटी रुपये खर्च झाला, अलाइनमेंट चेंज झाली, ही सगळी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कुठेही खासदार श्रीकांत शिंदे यांचं श्रेय राष्ट्रवादी घेऊ इच्छित नाही, ते संपूर्ण श्रेय त्यांचं आहे. पण बोलताना आपण भान ठेवावं. मराठीमध्ये म्हण आहे की बापाची चप्पल झाली म्हणून बापाची अक्कल येत नाही. आव्हाडसाहेब हे त्यांना मुलासमान प्रेम करतात, पण त्यांनी काल ते जे वक्तव्य केलं की मुलाच्या यशानी यांच्या पोटात दुखतं का, अशा प्रकारची कुठलीही भावना राष्ट्रवादीच्या मनामध्ये नाही. त्यामुळे आपण देखील भान ठेवावं. मराठीमध्ये म्हण आहे की मुलाला बापाची चप्पल झाली म्हणजे बापाची अक्कल येत नाही. दुसरा एक फार चांगला शब्द त्यांनी टाइमलाईन हा वापरला. चांगली गोष्ट आहे, अभ्यास ते करतात. त्यांनी सांगितलं मी विद्यार्थी आहे, मला विद्यार्थी दशेमध्येच राहो. ते वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आहेत, मी अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी आहे. माझा त्यांना साधा प्रश्न आहे की दिव्याच्या आरोपीची टाइमलाईन देखील डिक्लेअर करा, कारण आता लोकमान्य टिळक टर्मिनसपासून कल्याणपर्यंत एक फक्त दिव्याचं लेवल क्रॉसिंग राहिलेलं आहे. मानकोली टू मोठागाव टू मानकोली जो डोंबिवलीला कनेक्टिव्हिटी नॅशनल हायवे 3 आहे याची टाइमलाईन त्यांनी डिक्लेअर करावी. आजपर्यंत कल्याण इथे टर्मिनस होणार होतं, आज ते फक्त रिमॉडेलिंग ऑफ कल्याण यार्ड आहे जिथे 2 प्लॅटफॉर्म मिळणार आहेत. कल्याण आणि डोंबिवलीच्या लोकांची जनतेची अपेक्षा होती की लोकमान्य टिळक टर्मिनस प्रमाणे फुल फ्लेज टर्मिनस कल्याण इथे व्हावं, त्याची टाइमलाईन त्यांनी द्यावी. मलंगड येथील फेनिक्युलर चा तो प्रकल्प आहे तो रखडला आहे. वाय जंक्शन इथला ब्रिज आहे, शिळफाटा इथला ब्रिज आहे. त्यामुळे त्यांनी अत्यंत चांगला शब्द टाइमलाईन जो वापरला याबाबतची देखील त्यांनी सुसूत्रता दिली. तर मीही विद्यार्थी आहे, माझ्याही ज्ञानामध्ये भर पडेल त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. पण विकासाचं पर्व जसं काय 2014 नंतरच सुरू झालंय आणि विकास नावाचं बाळ 2014 साली जन्माला आलंय आणि ते 7 वर्षाचं झालं, असा काय जो त्यांचा समज आहे. आधीही विकास होत होता, आजही होते आणि उद्याही होणार आहे. राष्ट्रवादीची त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका आहे. प्रत्येक विकासाच्या प्रकल्पामध्ये राष्ट्रवादी हे बरोबर असतं. कधीही विरोधाला नेक्स्ट स्टेटमेंट केलं की महाविकास आघाडीमध्ये प्रेम दिसलं पाहिजे, ते व्यक्त व्हायला पाहिजे, तरच संसार टिकू शकतो. आपण महापौर या नात्याने 131 लोकांचं जर पालकत्व स्वीकारलं असतं आणि महाविकास आघाडी राज्यातील एक महत्त्वाचा पक्ष राष्ट्रवादी यांच्या नगरसेवकांनाशी जरी आपण आपुलकीनी वागला असता तर नक्कीच तशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं असतं, एक सकारात्मक त्याचा परिणाम झाला असता. पण आपण कायमच शिवसेनेची एक हाती सत्ता आहे, आम्हाला कोणाची गरज नाही. आम्ही हे मान्य करतो की आपल्याला बिनविरोध महापौरपद दिल्यानंतर शिवसेनेनी उथळसर प्रभाग समितीचं अध्यक्षपद दिलं,
परिवहन समितीमध्ये एक पद सदस्य एक्स्ट्रा दिला, त्याचप्रमाणे महिला बालकल्याण समिती देखील शिवसेनेने दिली. पण ज्या मगरूरीच्या भावाने किंवा मगरूरीच्या महापौरपदाच्या पदामुळे आपण जे काय वर्तन करता हे देखील आपण स्वतःहून बघावं. पूर्वी 1900 शतकामध्ये बोललं जायचं की संपूर्ण आशिया खंडामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिश नेहमी बोलायचे की द सन नेवर सेट्स इन द एम्पायर. पण जसं 1920 शतक संपत आलं, बहुतांशी देश आशिया खंडातील स्वतंत्र झाले, त्यामुळे सन ऑल्सो सेट्स इन द ब्रिटिश एम्पायर. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी कृषी 3 काळे कायदे आणले होते, त्याच्या विरुद्ध प्रखर संघर्ष केल्यानंतर ते कृषी कायदे देखील वर्षभरानंतर देशातील लोकप्रिय पंतप्रधान यांना मागे घ्यावे लागले. यातून तरी काहीतरी बोध घ्या. खेळीमेळीचं वातावरण आपल्याकडनं सुरुवात होईल अशी अपेक्षा होती, पण कायम पक्षीय राजकारण करायचं. काल देखील बोलताना आपण बोललात की माझ्या परमार्थामध्ये स्वार्थ आहे. परमार्थ हा निस्वार्थी असला पाहिजे, परमार्थ हा सेल्फलेस असला पाहिजे, परमार्थ हा त्यागाचा असला पाहिजे. पण तुमच्या परमार्थामध्ये स्वार्थच आहे, त्यामुळे तुमच्याकडनं फार काही अपेक्षा आमची नाही. आव्हाडसाहेब जे बोलले ते आपण कलयुगातील नारद मुनी आहात, सतयुगातील किंवा त्रेतायुगातील किंवा द्वापर युगातील नाही. काल त्यांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये धार्मिक ग्रंथांचं आणि वेदांचं काहीतरी ते बोलले, तर त्यांच्या धर्मशास्त्रामध्ये थोडंसं ज्ञानात भर पडावी म्हणून मी हे बोललो. काल संपूर्ण कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाडसाहेब यांनी वारंवार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी कधीही निधी देण्यामध्ये कुठलंही राजकारण केलं नाही. आज कळव्या मुंब्र्यामध्ये जो काही विकास झाला आहे